गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा नवीन बसस्थानक परिसरात दोन संशयित इसमांकडून 2,14,850 रुपयांचा गांजा गडचिरोली पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी जय निशित बाला व मणिशंकर नलित महान सरकार यांना ताब्यात घेतले आहे. गडचिरोली जिल्ह्यात अंमली पदार्थ तस्करी व इतर अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी धानोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन संशयित इसमी बॅगमध्ये गांजाची तस्करी करीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. दोनही संशयित इसम बॅगमध्ये गांजा घेऊन नवीन बसस्थानकाकडे येत होते. पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही घेरले व त्यांच्याकडे असलेल्या बॅगची पंचासमक्ष चौकशी केली. यावेळी बॅगमध्ये फिकट हिरवट रंगाचा उग्र वास येणारा सुखा गांजा, वनस्पतीचे एकूण 8 गट्टे, वजन 19 किलो 0.15 ग्रॅम तसेच इतर साहित्य असा एकूण 2,14,850 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. दोन आरोपींना विरोधात गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे अधिनियम अन्वये धानोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधाकर देडे करीत आहेत.